अहमद जिल्हा बँक कुंडलीराव जगताप कुकडी साखर कारखान्यांना इथेनॉल प्रकल्पासाठी आर्थिक मदत करणार असे जिल्हा बँकेचे संचालक भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कारडिले यांनी सांगितलंय. श्रीगोंदा तालुक्यातील कुंडलीराव जगताप सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ कारडिले यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आलाय. एकनाथ खडसे भाजपा सोडून कोठेही जाणार नाहीत असे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. अतिरिक्त ऊस गाळप झाल्यावर मोठ्या प्रमाणात साखर निर्मिती होते, त्यामुळे साखरेला मागणी नसल्याने कारखाने तोट्यात जात आहेत. त्यामुळे साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, बाबासाहेब भोस आदी उपस्थित होते. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कारखान्याच्या शुभारंभासाठी आले आहात तर काय सांगाल, कशा मार्ग निघणार आहे कारखान्याचा? नाही, कैलासवासी कुंडलीकराव जगताप यांचा 17वा गळीत हंगामाचा शुभारंभ खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होतो आहे. तात्या जरी कदाचित गेल्या असेल, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार राहुल जगताप साहेब अतिशय चांगल्या प्रकारचा उत्तम कुकडी सहकारी साखर कारखाना चालवतात आणि ऊस उत्पादकाला न्याय द्यायची भूमिका सातत्याने त्या ठिकाणी निर्णय घेण्याचं काम करतात. आज गळीप हंगामाला येण्याचा हेतू एवढाच आहे का, जिल्हा बँकेचा संचालक म्हणून मी सातत्याने 12-13 वर्षापासून काम करतो आणि जिल्ह्यातले जेवढेवढे साखर सहकारी साखर कारखाने असतील त्यांना जिल्हा बँक आत्तापर्यंत चेअरमन व्हाय, चेअरमन संचालक MD ही मदत करण्याची भूमिका निश्चितपणे घेण्याचं काम करतात. आपल्याला माहिती आहे का, आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी निर्माण होण्याचं काम झालं. आता सरकारला एवढीच एक विनंती करणार आहे का, अतिवृष्टीचा लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी 1 लाख रुपये मदत झाली पाहिजे, हीच अपेक्षा ह्या निमित्ताने त्या ठिकाणी करतो आहे. आणि आज नवरात्र सुरू होती, नवरात्राचा, दीपावळीचा, पाडव्याचा, भाऊबीजाच्या मनापासून सर्व जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा. 10-15 दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं की सरकार कोसळेल. मला असं वाटत नाही कुठल्याही प्रकारचा बडा नेता राष्ट्रवादीमध्ये जाईल म्हणून असं काही वाटत नाही मला, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही आता नेते असणार आहेत ते पक्ष सोडून कोणीही जाऊ शकणार नाही. संतोष गोरखे, स्टार महाराष्ट्र न्यूज, श्रीगोंदा.